नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे आजही खूप मोठ्या प्रमाणात कोसळलेले आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे आता सध्या कांदा उत्पादकांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे रांगडा विका उन्हाळ रोखा तर नेमकं या मोहिमेबाबतीत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज कांदा उत्पादकाच्या मोहिमेला म्हणजेच मंगळवारी आज चांगला प्रतिसाद मिळाला असून उन्हाळ कांदा आवक लालच्या तुलनेत खूप कमी असल्याचे व्यापारी मित्राने कळवले आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यात आज सर्वसाधारणपणे रांगडा कांदा सत्तर टक्के तर उन्हाळा कांदा तीस टक्के याप्रमाणे आज आवक झाल्याचे व्यापारी मित्राचे निरीक्षण आहे खराब बियाण्यामुळे उन्हाळ कांद्यास दहा ते पंधरा टक्के लेट खरीप कांदा उगवला आहे डिसेंबरमध्ये उन्हाळ कांद्याबरोबर रांगड्याचीही लागण झाली होती परिणामी संपूर्ण एप्रिल महिन्यात टिकाऊ क्षमता नसलेल्या रांगडा कांद्याची आवक सुरू राहील मे महिन्यात उन्हाळ कांद्याला स्पर्धा नसणार आहे शिवाय एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किफायती राहतील अशी परिस्थिती आहे बाजारभावाचे सोपे सूत्र असे आहे की देशांतर्गत प्लस निर्यातीची मागणी स्टॉकिस्टकडील मागणी आणि त्या तुलनेत यंदाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या रागरंग पाहता चांगल्या गुणवत्तेच्या उन्हाळ माल शेतकऱ्यांनी किमान एक हजार आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या खाली विकू नये अशी परिस्थिती यावर्षीची आहे असं मत दीपक चव्हाण शेतमाल अभ्यासक यांनी व्यक्त केलं आहे तर मित्रांनो सध्या ही जी मोहीम आहे की रांगडा विका व उन्हाळ रोका ही मोहीम माझ्या तरी मग तेच व्यवस्थित आहे कारण बियाण्यात फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे तो कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे काही पर्याय नाही उन्हाळा कांदा हा टिकू शकतो भविष्यात जर बाजारभाव सुधारले तर त्याचा फायदा शेतकऱ्यालाच होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा